म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे. आता मी दोन दिवसांमध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू. अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा फोर व्हीलरला, थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा टोल नाहीये तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि फोर व्हीलर, थ्री व्हीलर, टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू द्यायला जाणार नाही. आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू. पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं. म्हणजे हे जे म्हणत होते याच गोष्टींसाठी आंदोलनं करून आमच्या लोकांनी हे सगळ्या टोलचं आंदोलन झालं, ज्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या, सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या, वरती हे सांगतात की हे झालेलं आहे असं काही नाहीच आहे. बरोबर ना? मग जर नाहीच आहे तर त्या केसेस काढून टाका. आणि जर समजा राज्य सरकार म्हणते की फोर व्हीलरला, थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा नाहीच आहे टोल कुठे घेतलाच जात नाहीये तर म्हणजे हे टोल नाकेवाले लुटतायत, काहीतरी त्याचं उत्तर तर द्यावंच लागेल त्यांना. त्याच्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटीन, माझं काय बोलणं होईल त्यावेळेला कुठे वर्षावर किंवा सह्याद्रीवरती जिकडे कुठे असेल तिकडे मला असं वाटतं मी आपल्याला बोलवीन, आपल्याला कळवीन की माझी वेळ ठरलेली आहे. त्यानुसार त्यांचं माझं चर्चा झाली की मी आपल्यासमोर येऊन मांडेन.